दिवसापासून गेल्या 3 दिवसांमध्ये जे संघ अंतिम 4 मध्ये पोहोचलेले आहेत पहिल्या दिवसामध्ये बघतोय काही एक विनाशोट वाकीपाडा दुसऱ्या दिवसामध्ये बघतोय नुष्कार पडवीपाडा संघ आणि कालच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये शिवधरी गिरीस या संघाने अंतिम 4 मध्ये प्रवेश केलेला आहे तर आजच्या दिवसामध्ये ऍक्शन मध्ये 12 संघ इथे दाखल झालेले होते गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज होतो प्रकाश बरा ब्रँड ओवर विकेट ने मारा करेल समोरील फलंदाज भाई त्याच्यासाठी कवरच्या दिशेने डब्ल्यूजीला शतरक्षक आहे तिथे परंतु एक धावेने वैयक्तिक स्वतःचा आणि संघाचा सुद्धा खातं खोललं गेले धावसंख्या झालेली आहे ती 3-1 सज्ज होते पावर प्लेच षटक असेल राईट ऑफ ओव्हर द विकेट चेंडू पुन्हा एकदा केरळेच्या दिशेला खेळला जातोय चेंडू क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या वरून जातोय चेंडूला उचलतोय करतो एक धाव काही रोखू शकले नाही अशा प्रकारे दुसरी धाव येते धावसंख्येत भर पडते धावा झालेल्या त्या 2 धावा 3-2 अशी सत्तारी सावधगतीने सुरुवात केली जाते गोंदीपाडा संघाकडून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रकाश प्रयत्नात आपला विकेट गमावून बसतोय डोंगरी पाडा संघाला पहिला धात्रा बसतोय कबड्डी जो सुरुवाती षड होते तुमच्या मॅचचे दुसऱ्या चेंडूवर रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे पहिला अठरा बसतोय डोंगरीवाडा संघाला नंबर 3 बॅटर मैदानामध्ये येतोय सचिन क्रिकेट ऑफिस पुन्हा एकदा इंडिया साऊथ आफ्रिका याच्यामध्ये हा पहिला वन डे चालू आहे न्यूज अशी आहे दुसरा षडक मैदानामध्ये चालू आहे 3 धावावर 1 गडी बाद झालेला आहे साऊथ आफ्रिकेचा प्रकाश येतो गोलंदाजी मार्गावर राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करेल या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात लेग बाईच्या रूपाने धाव येते पंचांकडून इशारा येतोय एका धावेने संघाची धावसंख्या भर पडते धावसंख्या झालेली आहे 1-3 अशी धावसंख्या आहे आता इव्हेंट डोंगरी पाडाची द्वारे विकेट पार झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय जबरदस्त फलंदाजी प्रकाश बरब याच्याकडून बघायला मिळते मैदानामध्ये तोच प्रकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर राईट ऑफ ओव्हर विकेटचा मारा असेल आपल्या पहिल्या षटकामधला 5वा चेंडू या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात चेंडू जातो लागावच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे परंतु एका धावेवर समाधान मानावं लागते पालिकेचे दोन चेंडूवर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे आपल्या संघाचा नक्कीच चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा प्रकाश गोलंदाजी मार्गावर 4-5 पावलांचा रन ऑफ असेल रन ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करील पुन्हा एकदा त्रिफलास कम ऑन डीजे नक्की थैंक यू डीजे जिसमें है दम वो इस ट्रॉफी को उठा सकता है वो शाम को अपने को पता चलेगा पर तो पुनः एकदा मैच कड़े वलूया
तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक आदळण्यासाठी सज्ज होत आहेत। रघुनाथ जोगारी जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला प्रकाशाच्या मार्फत। अवघ्या सहा चेंडू मध्ये चार धावा मोजतोय आणि दोन खंदे फलंदाज सुद्धा बाज करतोय साई इलेवन डोंगरीपाडा संघाचे। पुन्हा एकदा रघुनाथ गोलंदाजी मार्गावर सज्ज होते राउंड विकेट ने येतील सामोरे फलंदाज प्रकाश माळी याच्यासाठी। धाव संख्या रोखून धरली ती चार चार वर। दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू रघुनाथ यांचा सामोरे फलंदाज प्रकाश माळी। या पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी आणि त्याला धाडला गेला लॉगांच्या वरून सीमा रेषा पार। पुन्हा एकदा षटकार स्लो डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज त्याच्यापेक्षा चतुर होता एक पाऊल पुढे टाकले चेंडूला सरळ बॅट वर घेतलं आणि सरळ लॉगांच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी दिडगावून दिला चेंडू। पुन्हा एकदा रघुनाथ गोलंदाजी मार्गावर राईट ओव्हर द विकेटचा मारा। या पुढचा चेंडू परत कव्हरच्या खेळाडूच्या वरून जातो चेंडू आउटफील्ड फास्ट आहे एक धाव पूर्ण केली जाते बघता बघता सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली जाते अशा प्रकारे दोन धावा पूर्ण केल्या जातात। सुंदर बिटवीन द रनिंग म्हणावं लागेल या दोन धावेल संघाच्या धाव संख्येत भर पडते धाव संख्या बघतोय आपण दुहेरी अंकामध्ये पोहोचताना बारा धावा झालेल्या आहेत दोन बाद बारा अशी धाव संख्या आहे। खरोखर चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला प्रकाश माळी याच्याकडून कारण पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं झटपट दोन गडी बाद झालेले होते परंतु नक्कीच एक पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातो। दुसरा षटक आहे मैदानामध्ये स्थिर। पुन्हा आता रघुनाथ गोलंदाजी मार्गावर राउंड विकेट ने येतो आपल्या पाहिजे दुसऱ्या षटकामधला तिसरा चेंडू असेल या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल हो सुंदर बिटवीन द रनिंग रनिंग म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाने थोडीशी सुस्ती दाखवली आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला गेला दोन्ही फलंदाजाच्या मध्ये। यस नो आणि वेट या तिन्ही गोष्टीवर लक्ष दिलं गेलं आणि बघता बघता दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या या दोन धावेले संघाची धाव संख्येत भर पडते धाव संख्या बघतोय आपण दोन बाद चौदा अशी धाव संख्या आहे। पुन्हा एकदा रघुनाथ गोलंदाजी मार्कवर या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषा पार। पुन्हा एकदा षटकार कम ऑन डीजे तर नक्की दुसरं षटक बघतोय पहिल्या षटक पहिल्या चेंडूवर षटकार आला होता दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या होत्या तिसऱ्या चेंडूवर दोन धावा चौथ्या चेंडूवर मोठा षटकार येतोय स्कोर लेगच्या दिशेला बघता बघता सहा धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते धाव संख्या बघतो आपण दोन बाद वीस अशी धाव संख्या आहे। आता मात्र चांगली सुरुवात मानावी लागेल डोंगरीपाडा संघाकडून। पुन्हा एकदा रघुनाथ गोलंदाजी मार्गावर राउंड विकेट ने या पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू हो पुन्हा एकदा षटकार थँक्यू डीजे थँक्यू डीजे थँक्यू डीजे थँक्यू चुकीला माफी नाही
जर ही झेल पकडले असते तर नक्कीच सहा धावा वाचू शकत्या आणि फलंदाज सुद्धा बाद होऊ शकता. परंतु नक्कीच या धावा एक्स्ट्राच्या रूपाने आपण पकडले ना तर ज्यावेळी देवधर संघ फलंदाजी करेल त्यावेळी या सहा धावांचं नक्कीच या सहा धावा किती घातक ठरू शकतात त्या बघूया. पुन्हा एकदा रघुनाथ पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात. आता मात्र नक्की चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. दुसरं षटक मैदानामध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघतोय. नवनपिकीचा कॉल आणल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय साई इलेव्हन डोंगरीपाडा संघ. 2-26 अशी धाव संख्या आहे. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर प्रकाश याच्या मार्फत आदललं गेलं होतं पहिलं षटक. त्या षटकामध्ये नक्कीच 2 गडी बाद करून 4 धावा मोजलेल्या होत्या. परंतु दुसरं षटक एक जबरदस्त षटक. हॅलो नक्कीच आपण समजू की वापशी ज्याला सांगतात ना ती वापशी केलेली आहे या सामन्यामध्ये साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाने. तर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 26 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूमध्ये किती धावापर्यंत मजल मारतोय डोंगरीपाडा संघ ते येणार ह्या षटकामध्ये समजेल प्रेक्षकांना. तर यावेळी आपण बघतो विजय याला बघतो. नंबर 4 बॅटर मैदानामध्ये आला होता. नॉन स्ट्राईकच्या एडवर होता तो परंतु आता त्याला स्ट्राईक मिळते. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर देवधर संघाचा गोलंदाज प्रकाश बरप राईट अप ओव्हर द विकेटचा मारा करेल. ह्या पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेला कट करण्याच्या प्रयत्नात. निर्धार चेंडूची सांगता. धाव संख्या आहे ती 26 फॉलो अप 2 विकेट. क्षेत्ररक्षकाची न्यू रचना बघतो. पॉइंट आहे कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे. त्याच वेळी बघतो लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. लॉग ऑन सीमारेषेवर आहे. थर्ड मॅन सीमारेषेवर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. प्रकाश रॅडम ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा फुल टॉस चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये जातोय. पंचांकडून इशारा येतोय. 2 धावा ऍड केल्या जातात. 2 धावाने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या बघतो आपण 2-28. खरोखरच एक जबरदस्त सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना. साई इलेव्हन डोंगरीपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट देवदल. पुन्हा एकदा प्रकाश बरफ. या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये थमावला जातोय चेंडू. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता. आता मात्र चांगला कमबॅक बघायला मिळतो आपल्याला प्रकाशाच्या मार्फत. खरोखर दुसरं षटक होतं खूप महागडं षटक होतं. लघुनाथ याच्या मार्फत आदळलं गेलं. तब्बल 22 धावा येतात या दुसऱ्या षटकावर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू येतो लॉगॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली होती परंतु सुधारली. पुन्हा एकदा चेंडू हातातून सुटला होता. एक टप्पा जमिनीवर पडला होता. पुन्हा एकदा कनेक्ट केला चेंडू. नक्कीच जर पुन्हा एकदा चेंडू सुटला असता तर सीमारेषे पार गेला असता. परंतु तसं काय होत नाही. एका धावीवर समाधान मानावं लागतं. एका धावीने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या बघतो आपण 29 फॉलो अप 2 विकेट. पुन्हा एकदा प्रकाश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या फलंदाज यास पंचांकडून इशारा येतो. ऑप्टिक सोडून जाणारा चेंडू. अवंतर धावीने संघाचे धाव संख्येत भर पडते. धाव संख्या बघतो आपण 10 झालेल्या आहेत त्या 30 धावा. पुन्हा एकदा प्रकाश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात. फलंदाज बीट होतोय. बाकीचं काम एष्टी रक्षक पार पाडतोय. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता. तर आता मात्र शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू या संघाच्या इनिंग मधला डोंगरीपाडा संघाच्या इनिंग मधला. बघूया या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येतोय. पुन्हा एकदा प्रकाश बरप राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लगानच्या दिशेला येतोय. 2 क्षेत्ररक्षक आहे. परंतु 2 क्षेत्ररक्षकाला चकावून चेंडू सीमारेषा पार करतोय. अशा प्रकारे दुसरं षटक संपतोय मैदानामध्ये. सॉरी तिसरं षटक संपतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघतो आपण. नॉन विकीचा कॉल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना
साई इलेवन डोंगरीपाडा संघाने 34 धावा जमवलेल्या आहेत आणि 35 धावांचं लक्ष्य असेल गावदेवी देवदल संघासमोर. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण पुन्हा जोडूया, त्याच्या अगोदर घेऊया एक सुमधुर गाणं. कमांड डीजे सूरत निराली मन की पुकार हो नखरवाली, सूरत निराली मन की पुकार हो नखरवाली, नखरा तेरा तन बोल ए कला कौवा काट खाएगा, बोल ए कला कौवा काट खाएगा, बोल ए कला कौवा काट खाएगा, ए कला ए कला ए कला 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 ए कला ए कला ए कला 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 धावाचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी पंचांकडे इशारा येतोय. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट. गोलंदाजी मार्क वर गोलंदाज विकास माळी सज्ज झालेला आहे. सामोरे फलंदाज सागर याच्यासाठी, राईट मोर द विकेट चा मारा करेल. यापुढचा चेंडू इन साइड एज लागलेला होता आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर जीवदान बघायला मिळते फलंदाज सागर याला. चुकीला माफी नाही, पहिल्या चेंडूवर जीवदान मिळते सागर सारख्या एखाद्या फलंदाजाला. नक्कीच बघूया काय होईल याचा अंजाम, पुढे बघायला मिळेलच आपल्याला. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर गोलंदाज विकास माळी चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे ती एक. पुन्हा एकदा विकास तो आदित्य. यापुढचा चेंडू यॉर करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो पॉइंटच्या दिशेला. शतरक्षक आहेत तिथे, परंतु पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघतोय आपण, दोन धावा झालेल्या आहेत.
35 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे त्यांना। पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्गवर, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल, या पुढचा यॉर्कर करण्याचा प्रयत्न, यस एलबीडब्ल्यूच्या रूपाने फलंदाज मात्र बाद होतोय। नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल। कमान डीजे नक्कीच प्रेक्षक या सामन्याचं मनोरंजन करताना दिसतायत। तर पहिला हादरा बसतोय देवदल संघाला, धाव संख्या 2 असताना आणि नंबर 3 फलंदाज मैदानामध्ये जातोय रघुनाथ, त्याने नक्कीच आपल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा मोजल्या होत्या। बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर विकास माळी, या पुढचा चेंडू बॉल येतो मिड विकेटच्या वरून समालोचन कक्षामध्ये षटकार। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। षटकाराची हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक केली तरी पर्थ हेमन लाखात यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं आहे। हे पारितोषिक पहिल्या दिवसापासूनच लावलं गेले आहे। या षटकाराने आपल्या संघाला नेऊन पोहोचवतात धाव संख्या 8 वर। पुन्हा एकदा फुलटा, पुन्हा एकदा चुकी झाली, पुन्हा एकदा चुकी झाली, चुकीला माफी नाही। दोन्ही फलंदाजाला 2 जीवदान मिळालेले आहेत। नॉन स्ट्राइक चेंडूवर फलंदाज आहे सागर, सॉरी आदित्य, त्याला सुद्धा जीवदान मिळलं गेलं आहे आणि ह्या चेंडूवर मात्र रघुनाथ याला जीवदान दिलं गेलं। कितपर्यंत मागणं ठरू शकतोय बघूया। पुन्हा एकदा विकास माळी, या पुढचा चेंडू गोलंदाजावर, दबाव दबाव दबाव, लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून घोषित केला जातो, खराब चेंडूची नोंद केली जाते, अवांतर धाव येते, अवांतर धावेने संघाची धाव संख्येत भर पडते। धाव संख्या बघतो आपण 1-9 अशी धाव संख्या आहे। पुन्हा एकदा विकास माळी गोलंदाजी मार्गवर, या पुढचा चेंडू बॉल जातो लागांच्या वरून सीमारेषेवर पकडला जातो झेल आणि रघुनाथ याच्या पारीचा समाप्त होतो खेळ। कमांड डीजे तिरा करो गिन 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 की इंतजार अजा पिया आई बहार, तिरा करो गिन 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 की इंतजार अजा पिया आई बहार। पहले तो संभल है 4-5-6-7-8-10-11-12-13 आइश चला को तिरा सती साया हजरा को आओ कहीं सहलाया। डेड बॉल, डेड बॉल, डेड बॉल, पण बॉल आहे का नवीन का जुना? तर मला वाटते पुन्हा एकदा चेंडू फुटला गेला आहे आणि पुन्हा एकदा रघुनाथ दादाला जीवदान मिळालेले आहे। तर बघूया या जीवदानाचा कितपत फायदा उठवताना दिसतोय। बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 जीवदान। तर पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकावा लागेल गोलंदाज विकास माळी याला। पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्गवर, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, समोर फलंदाज रघुनाथ, या पुढचा चेंडू जागेवरच खेळून काढलेला चेंडू जातो
पॉइंटच्या दिशेला शतरक्षक आहे, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. पंचांकडून इशारा येतो. पहिलं षटक संपतंय मैदानामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघतोय आपण. 1-10 अशी धाव संख्या आहे. कमांड डीजे. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं डॉन. अरे दीवानो मुझे पहचानो, सर पहचानो मेरी जान. मैं हूं डॉन. अरे तुमने जो देखा है सोचा है समझा है जाना है. 12 चेंडू आणि 12 चेंडू म्हणजे जिंकण्यासाठी गरज असेल ती 25 धावायची. तर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक आदळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज विजय माळी. त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईकच्या एंडवर बघतो, ज्याला मागच्या षटकामध्ये 2 जीवदान मिळालेले आहेत. नंबर 3 बॅटर रघुनाथ. यावेळी बघतोय आपण मिडविकेट सीमारेषेवर आहे, लॉग ऑन सीमारेषेवर आहे, लॉग ऑफ सीमारेषेवर आहे, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे. दुसरं षटक दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे गोलंदाज विजय माळी. रेट मोर द विकेटचा मारा करेल. हो हो लेफ्ट स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराच चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाचे धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली आहे ती 11 धावा. 1-11 अशी धाव संख्या आहे. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओवर द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडू जातो सीमारेषेच्या वरून 6 धावांसाठी. थँक यू डीजे. स्वर्ण संगीत ऐकायला मिळते प्रेक्षकांना या दुपारच्या सत्रामध्ये आणि भरपूर मनोरंजन बघायला मिळते आपल्याला रघुनाथ याच्या बॅट मधून. तर 2 षटकार आपल्या इनिंग मध्ये, छोट्याच्या इनिंग मध्ये 2 षटकार मारलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर विजय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाचे धाव संख्येत भर पडते. धावा झालेल्या आहेत त्या 1-18 अशी धाव संख्या आहे. नक्कीच 2 जीवदान मिळाल्याच्या नंतर एक चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करताना बघतोय आपण. आता मात्र राउंड विकेट ने येत आहे विजय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या वरून अप्रतिम जेल. अप्रतिम जेल पकडला जातोय. अशा प्रकारे रघुनाथ सरकार खालचा फलंदाज बाद होते. तर नंबर 4 बॅटर मैदानामध्ये येतोय. प्रकाश बरफ हे मैदानामध्ये येतात स्ट्राईक चेंडवर. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर. नक्कीच मागच्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे तोच विजय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू उत्तम चेंडू. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थमावला जाते. निर्धार चेंडूची सांगता होते.
एक चांगला कमबॅक आता मात्र विजयाच्याकडून बघायला मिळते आपल्याला साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाकडून. धावसंख्या रोखून धरली ती 18 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर, एक चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू, पंचांकडून इशारा येतोय 1+1 अशा दोन धावा येत आहेत. हे दोन धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघतोय आपण, धावा झालेल्या 20 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत दुसऱ्या षटकामधले 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू येतो मिड विकेटच्या दिशेला, झेल सुटला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. सुंदर बिटवीन द रनिंग म्हणावी लागेल. दोन धाव सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या दोन धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा झालेल्या आहेत. एक 35 धावांचं लक्ष असेल त्यांच्या समोर. दुसरे षटक मैदानामध्ये स्थिर आहे. खूपच महागड षटक आणि मोठं षटक सुद्धा दिसतंय आपल्याला. या पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातो मिड ऑनच्या दिशेला. शतरक्षक दूरवर आहे. एक धाव पूर्ण केली जाते, चांगलं शतरक्षक होते आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. कारण शतरक्षक हातामध्ये चेंडू घेऊन येतोय. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा झालेल्या आहेत. तर शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. आता मात्र प्रकाश आहे. या पेडचा पुढचा चेंडू टाकल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. पंचांकडून इशारा येतोय. षटक संपते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या बघते आपण. खेळाडू कक्षामधून पाण्याची सोय करायची आहे. धावसंख्या झालेली आहे ती 23. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 धावेची. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी सामना. कमॉन डीजे. सावन महिना महा याद करता है. सावन महिना महा तुला याद करता है. अरे याद करता है तरा मी तुला प्यार करता है. याद करता है तरा मी तुला प्यार करता है. याद करता है तरा मी तुला प्यार करता है. सहा चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. गोलंदाजावर थोडासा दबाव असेल. वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा घेऊन येण्यासाठी सज्ज आहेत रुपेश सोमण. शतरक्षणाची निवृत्ती बघतोय. लॉग ऑन सीमारेश्वर आहे. मिड ऑनचा शतरक्षक सीमारेश्वर आहे. लॉग ऑन सीमारेश्वर आहे. लॉग अप सीमारेश्वर आहे. एक्स्ट्रा कव्हर सीमारेश्वर आहे. जे सर्कलमध्ये बघतोय आपण कव्हरचा शतरक्षक आहे, त्याचप्रमाणे मिड ऑफचा शतरक्षक आहे. पॉइंटच्या दिशेला एक शतरक्षक लावला गेला आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. रुपेश गोलंदाजी मार्कवर. राइट मोर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. आता मात्र समीकरण बदलताना दिसतंय. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. नक्कीच एक महत्वपूर्ण सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना या दुपारच्या सत्रामध्ये. साई इलेव्हन डोगरी पाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट देवदल. 5 चेंडू आणि 12 धावेची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज होतोय. रुपेश राटम ओव्हर द विकेटचा मारा करील. आपल्या शेवटच्या षटकामधला दुसरा चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता. नक्कीच गोलंदाजाचा उत्साह वाढवताना दिसतात क्षेत्रक्षक. 4 चेंडू 11 धावेची गरज. काय होईल, कुठला संघ विजय होईल, कुठला संघ या टुर्नामेंट मधून बाहेर जाईल, थोड्या वेळानेच प्रेक्षकांना बघायला भेटेल.
पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्गवर बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकलेले आहे तोच रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल या पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो लॉग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे एकदा पूर्ण केली जाते बघता बघता दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते सुंदर बिटवीन द रनिंग मानावा लागेल या दोन धावेने संघाची धाव संख्येत भर पडते धाव संख्या बघता आपण 25 धावा झालेले आहेत 26 धावा झालेले आहेत आता मात्र 10 धावेची गरज आहे तीन चेडू आणि 10 धावेची गरज आहे अजूनपर्यंत सामना बॅलेन्स आहे परंतु ह्या चेंडूवर कळेल की हा सामना कोणत्या बाजूने झुकत आहे तीन चेडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज आहे हा सामना बॅलेन्स आहे निर्णायक चेंडू असेल ह्या मॅचचा हा ह्या मॅच ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना देवदल संघाच्या बाजूने झुकेल नाहीतर डॉट गेला तर डोंगरी पाड्या संघाच्या बाजूने झुकेल काय होईल या चेंडूवर निर्णायक चेंडू असेल हा या मॅचचा पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्गवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल दबाव असेल गोलंदाजावर ज्याप्रमाणे गोलंदाजावर दबाव असेल त्याचप्रमाणे फलंदाजावर सुद्धा दबाव असेल दोन्ही संघाच्या डगआउट मध्ये सुद्धा दबाव असेल पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश गोलंदाजी मार्गवर या पुढचा चेंडू लॉग ऑफच्या दिशेला जातो क्षेत्ररक्षक दूर आहे आणि क्षेत्ररक्षकाला चेंडू चकून जातो सीमारेषे पार हा येतो चौका कमांड डीजे आता मात्र समीकरण थोडस बदलताना दिसते दोन चेंडू 6 धावेची गरज काहीही होऊ शकते या सामन्यामध्ये प्रेक्षकांचं मन केंद्रित केलेलं आहे या सामन्याने एक जबरदस्त सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो गाव देवी स्पोर्ट देवदल वर्सेस साई 11 डोंगरीपाडा डोंगरीपाडा संघाने प्रथम फलंदाजी करून 35 धावांचं एक लक्ष ठेवलं होतं त्याचा पाठलाग करता करता अजूनपर्यंत बघायला गेलो तर दोन षटक आणि 4 चेंडूचा खेळ संपन्न झालेला आहे धाव संख्या झालेली आहे ती 29 पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्गवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल ह्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जाग्यावरच खेळून काढलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला येतोय या चेंडूवर एक धाव येते एका धावेने संघाची धाव संख्या वाढताना दिसते धाव संख्या झालेली आहे ती आता मात्र 30 कंपल्सरी चेसिंग आहे एक चेंडू 6 धावेची गरज आहे जी सॉरी 5 धावेची गरज आहे ही स्पर्धा बघतो वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गामध्ये ही स्पर्धा खेळतो कंपल्सरी चेसिंग आहे एक चेंडू 5 धावेची गरज एक मोठा फटका खेळावाच लागेल तुम्हाला एक चेंडू 5 धावेची गरज नक्कीच थोडस गोलंदाजावर दबाव असेल त्याचप्रमाणे फलंदाजावर सुद्धा दबाव असेल एक चेंडू 5 धावेची गरज रुपेश गोलंदाजी मार्गवर या पुढचा चेंडू विजयाचा षटकार अशा प्रकारे देवदल संघ इथे विजय होतोय आणि या स्पर्धेतून बाहेर होतोय साई 11 डोंगरीपाडा संघ कमांड डीजे ये तो शंकर मारना